नवीन वर्षाचा संकल्प सगळ्यांनीच केला असेल, त्याला रिझोल्युशन्स असं म्हणतात. पण जानेवारी एंडिंगपर्यंत तो नवीन वर्षाचा संकल्प कमी 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 होत जातो. 1 जानेवारीला सगळ्यांनी संकल्प केला आहे ना, काय संकल्प केला, मी सकाळी लवकर उठणार, दररोज नवीन नवीन पुस्तकं वाचणार, असं संकल्प केला. 3 दिवस 4 दिवस 5 दिवस छानपैकी तुम्ही रुटीनमध्ये होते. आणि नंतर 10 जानेवारी 12 जानेवारी, आज 12 जानेवारी आहे बरोबर ना, तुमचा संकल्प कुठपर्यंत आला हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे. म्हणून एखाद्या गोष्टीचा ठाम निर्णय घेत असताना किंवा निश्चय करत असताना, संकल्प करत असताना, तो संकल्प आपण शेवटपर्यंत निभावणार आहोत का याचा पण विचार करायचा. आणि त्याला आपण सेल्फ टॉकिंग असं म्हणत असतो. ओके, मग त्याच्यासाठी तुमचा संकल्प जो आहे, आता तुम्ही जर संकल्प केला असेल मी सकाळी 5 वाजता उठून मेडिटेशन करणार, ओके 5 मिनिटं मी मेडिटेशन करणार, असं तुम्ही 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, नंतर तुम्हाला थोडस कंटाळा यायला लागला की अरे हे तर बोरिंग आहे, डोळे बंद करून काय मेडिटेशन करायचं, त्यापेक्षा डोळे बंद करून झोपतोच ना, झोपतेच ना, असं तुम्ही लगेच डिसाईड करतात. तुम्ही तुमच्याच मनाला ते सांगत असतात बरोबर. पण ते सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला चांगली गोष्ट करत असताना थोडी म्हणजे शॉर्ट पेन होत असतात. मेडिटेशन करताना थोडासा कंटाळा येतो म्हणजे शॉर्ट पेन झालं, पण त्याचा लॉंग रिझल्ट मात्र चांगला असतो. जर तुम्हाला 66 दिवस ही प्रॅक्टिस तुम्ही केली आणि तुम्हाला जर मेडिटेशन करण्याची सवय लागली तर ती तुम्हाला एक पॅशन म्हणून असेल किंवा हॅबिट म्हणून तुम्ही ती अंगीकारणार. म्हणून संकल्प करत असताना तो नेहमी पूर्णपणे कंप्लीट होईल किंवा शेवटपर्यंत तो संकल्प मला हॅबिट म्हणून असेल, त्याच्यासाठी मात्र एकच गोष्ट असणार, ती म्हणजे 66 दिवस त्याची प्रॅक्टिस करायची. ओके,